हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्रेयी आणि या व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली आहे 7th स्टँडर्डचा प्रॅक्टिस सेट नंबर 8. तर मॅथ्सचे आणि तसेच इतर विषयांचे सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तरी असेच काही तुम्हाला एज्युकेशनल व्हिडिओची रिक्वायरमेंट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग सुरुवात करूया. इथे आपल्याला प्रॅक्टिस सेटमध्ये दिलेले आहेत इंटीजर्स. जे इंटीजर्स दिलेले आहेत त्यांचा आपल्याला करायचं आहे मल्टिप्लिकेशन. मागच्या स्टँडर्डला आपण 6th ला इंटीजर्सची ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन शिकलो होतो, त्यापेक्षा हे खूप इझी आहे. मल्टिप्लिकेशन तुम्हाला नॉर्मल नंबर्सची येतेच. बघा, आता समजा एक एक्झाम्पल घेते तुम्हाला एक्सप्लेन करायला. -5 मल्टिप्लाय बाय समजा -2 दिलेलं आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, सायन्सला विसरून सरळ सरळ आपल्याला पहिले मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 5 2 10, ठीक आहे? 5 2 10 आला. त्यानंतर निगेटिव्ह, हे जे साईन क्वेश्चनमध्ये निगेटिव्ह साईन जर एकाच डिजिटला दिलेलं असेल, एकाच डिजिटला दिलं असेल तर आपल्याला मायनस साईन द्यायचा आहे, अदरवाईज आपल्याला मायनस साईन द्यायचं नाही. तर त्यासाठी एक छोटी ट्रिक सांगते. जर तुम्हाला मल्टिप्लिकेशनला समजा एक दुसरं एक्झाम्पल घेऊ, -2 मल्टिप्लाय बाय -3 मल्टिप्लाय बाय 2, ठीक आहे? अशा पद्धतीने जर दिलेलं आहे, नंबर ऑफ निगेटिव्ह साईन्स 1 2 इव्हनमध्ये असतील, म्हणजे समसंख्येत जर तुम्हाला मायनसचे साईन आहेत क्वेश्चनमध्ये, तर आन्सर जे येणार ते तुमचं पॉझिटिव्ह येणार, आन्सरला साईन पॉझिटिव्ह. तसंच इथे बघा, 1 2 नंबर ऑफ मायनस साईन किती आहेत? 2 आहेत, म्हणजे समसंख्या आहे, इव्हन नंबर्समध्ये मायनस आहे, म्हणून पॉझिटिव्ह आन्सर येणार. पण जर समजा तुम्हाला इथे पॉझिटिव्ह असतं आणि इथे निगेटिव्ह असतं, इकडे निगेटिव्ह आहे म्हणजे वन नंबर ऑफ डिजिट हे निगेटिव्ह आहे, म्हणजे 1 हा काय झाला? ऑड नंबर झाला, म्हणून इथे साईन काय येणार? निगेटिव्ह. आन्सरला साईन निगेटिव्ह येणार. जर विषम संख्येमध्ये जर आपल्याला निगेटिव्ह साईन दिलेलं असेल, म्हणजे एकाच आकड्याला असेल, तर आपण मायनस घेणार. बघा, जर समजा इथे जर समजा एकाच आकड्याला मायनस आहे आणि इतर दोन्हींना पॉझिटिव्ह आहे, तर आन्सरला सुद्धा साईन काय येणार? आन्सरला साईन निगेटिव्हच येणार. 2 3 6, 6 2 12, म्हणजे याचं आन्सर येणार निगेटिव्ह. आणि समजा इथे निगेटिव्ह साईन असतं तर नंबर ऑफ निगेटिव्ह साईन काय झाले? 2, म्हणजे काय? इव्हन नंबर, समसंख्या आली, म्हणून इथे काय होऊन जाणार? पॉझिटिव्ह. कळलं तुम्हाला? 1 3 5 अशा नंबर्समध्ये जर समजा निगेटिव्ह साईन्स असतील तर त्यावेळेला आपल्याला निगेटिव्ह साईन द्यायचं आहे. मग इथे डिजिट कुठलाही असू द्या, त्यांचं फक्त आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे, ठीक आहे? तर फर्स्ट सम बघूया आपण. फर्स्ट काय दिलेलं आहे? फर्स्ट आपल्याला दिलंय -5 मल्टिप्लाय बाय -7. बघा, दोन्हीही डिजिटचं आपल्याला सरळ सरळ पहिले मल्टिप्लिकेशन करायचंय. 5 7 35. 2 निगेटिव्ह साईन आहेत म्हणून आन्सर येणार पॉझिटिव्ह. क्लिअर आहे? सेकंड बघा काय दिलेलं आहे, -9 मल्टिप्लाय बाय 6. बघा, 9 6 54. आता इथे एकच साईन निगेटिव्ह आहे म्हणून आन्सरला साईन निगेटिव्ह येणार. ज्या वेळेला दोन निगेटिव्ह येतात तेव्हा ते पॉझिटिव्ह होतं, पण एकच साईन असेल तर आपण त्याला मायनसचं साईन द्यायचं आहे. नेक्स्ट बघा, 3 9 मल्टिप्लाय बाय -4. 9 4 36. मग एक निगेटिव्ह साईन आहे तर आपण आन्सरला साईन निगेटिव्ह देणार, ठीक आहे? नेक्स्ट बघा, 4 8 मल्टिप्लाय बाय -7. 8 7 56, ठीक आहे? मग एकालाच निगेटिव्ह आहे म्हणून आन्सर काय येणार? निगेटिव्ह 56, ठीक आहे? नेक्स्ट बघा, 5 -124 मल्टिप्लाय बाय -1. कुठल्याही संख्येला आपण 1 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर तीच संख्या येते, ठीक आहे? 124. 2 मायनस साईन आहे म्हणून आन्सर काय येणार? पॉझिटिव्ह, ठीक आहे? नेक्स्ट बघा, 6 सम बघा.
मायनस 12 मल्टीप्लाय बाय मायनस 7. 12 7 जा 84. दोघं निगेटिव्ह आहे म्हणून आन्सर पॉझिटिव्ह येणार. ठीक आहे, बघा तुमचे टेबल जर लर्न असतील तर पटापट सम सॉल्व होतील. टेबलच लर्न नसतील तर तुम्हाला पुढे पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला खूप वेळ लागणार. ठीक आहे, मल्टीप्लाय बाय मायनस 7. 7 मल्टीप्लाय बाय 63 किती येतील कॅल्क्युलेट करा. चला 7 3 जा 21 कॅरी 2. 7 6 जा 42 प्लस 2 44 441 आन्सर आलेला आहे. 2 निगेटिव्ह आहे म्हणून आन्सर काय येणार पॉझिटिव्ह येणार. नेक्स्ट बघा, 8 सम आहे. मायनस 7 मल्टीप्लाय बाय 15. बघा मायनस 7 आहे मल्टीप्लाय बाय 15. 15 7 जा किती होता 105 बरोबर. आणि एकच निगेटिव्ह आहे, एकच निगेटिव्ह आहे तर आन्सरला साईन पण काय येईल निगेटिव्ह. एक साईन मायनस असेल तर आपल्याला मायनस द्यायचं आहे, मायनस 105. तर हा होता आपला प्रॅक्टिस सेट नंबर 8. यानंतरचेही अपलोड केलेले आहेत. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा. त्याचप्रमाणे हे व्हिडिओज तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.